गेल्या 1.5 वर्षांपासून करोनानं फक्त राज्यातच नव्हे तर देशात सर्व जगात थैमान घातलं आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांमध्ये आर्थिक फटका बसला असून सर्वसामान्य नागरिकांपासून ते मोठ्या मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांचीच आर्थिक गणित लॉकडाऊन नंतर कोलमडून गेली आहेत. ही गोष्ट समजून न घेता काही खासगी शाळांनी मात्र पालकांकडे फीचा तगादा सुरूच ठेवला असल्याचं चित्र नाशिकमधील एका खासगी शाळेत पाहावयास मिळालं. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये कोणत्याही स्वरूपाची शुल्कवाढ न करण्यासह शिक्षण शुल्काव्यतिरिक्त रक्कम न आकारण्याचा शिक्षण मंत्रालयाचा आदेश आहे. तरीही शहरातील एका खासगी शाळेनं शुल्कवाढ केली असून या शाळेकडे शुल्कासंदर्भात पालकांनी खुलासा मागितल्यानंतर विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद केल्याची तक्रार पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे केली आहे. करोना संसर्गामुळे 1.5 वर्षांपासून शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष शिक्षण बंद आहे. मात्र तरीही शुल्क आकारणीसाठीचा तगादा आणि होणारी शुल्क वाढ यामुळे सातत्यानं शालेय व्यवस्थापन आणि पालकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. 2021-22 मध्ये शुल्काची वाढ न करण्यासह शुल्क तगादा न लावण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यांमध्येच क्रीडांगण, स्नेहसंमेलन, प्रयोगशाळा आणि बस या सुविधांचा लाभ जर विद्यार्थी घेत नसतील तर त्याचे शुल्क न आकारण्याचे शाळांनी निर्देश दिले आहेत. तरीही DGP नगर येथील KK वाघ युनिव्हर्सल CBSE शाळेनं वाढीव शुल्काबाबत पालक शिक्षक संघाला विश्वासात घेतलं नसल्याचंही पालकांनी यावेळी सांगितलं आहे. यावेळी पालकांनी शुल्क आकारणीसंदर्भात खुलासा मागितल्यावर शाळेनं माहिती दिलेली नाही. त्यामुळे पालकांनी शुल्क भरले नसल्याचं कारण पुढे करत शाळेनं काही विद्यार्थ्यांचं ई शिक्षण बंद केलं आहे. यापैकी काही पालकांनी सांगितलं की शाळेनं सांगितलेली फी आम्ही भरण्यासाठी सर्व पालक तयार आहोत, फक्त एकूण शुल्काचे विवरण किती आणि कसे याची माहिती आम्हाला हवी आहे. शिक्षण शुल्काव्यतिरिक्तची फी घेऊ नये असा निर्णय जर आहे तर ही फी वाढवली जात असून फी भरली नसल्याचं सांगत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात आहे. शिक्षण मंडळानं योग्य तो निर्णय घ्यावा आणि शाळेकडून पाळला न जाणाऱ्या शासनाच्या आदेशाची तक्रार पालकांनी मांडत कारवाई करण्याची मागणी केली आहे. नमस्कार. आम्ही शाळेकडून फक्त फीचं ब्रेकअप मागतोय की शाळेने काय लावलं आहे, कसं लावलं आहे, अजून काय नाही, आणि जे पण शासनाप्रमाणे असेल शाळेने त्याचं पालन करावं तेवढंच आम्ही शाळेकडून मागतो. आज 15 महिने झाले शाळेकडून आम्हाला तसं काहीच प्रतिसाद भेटलेला नाही आहे. आम्हाला फक्त एवढंच आहे, कोरोनामध्ये सगळ्यांनाच प्रॉब्लेम झालेले आहे, तरी आम्ही फी भरायला तयार आहे. सगळ्यांचे जॉब पण गेलेले, कोणाचे पगार अर्धे झालेले, आम्ही पण त्यातच आहे. आम्ही मना नाही करत आहे फी भरायला, फक्त एवढंच सांगते जे शासनाने नियम लावले त्या हिशोबाने त्यांनी बघावं, आम्हाला एवढं सांगणं आहे, बाकी आम्ही काही सांगत नाही. आज 15 महिने झालेले आम्हाला, फक्त आता अजून आमच्यावरती पण बर्डन वाढत चाललेलं आहे. आम्हाला लवकरात लवकर याच्यातून मुक्त व्हायचं आहे. फक्त शासनाने आता आमचे जे शाळेने आमच्या पोरांना पण आज ऑनलाईनमधून बाहेर काढून टाकलेलं आहे. आज आम्ही घरून कसं काय करणार सगळ्या गोष्टी त्यांच्या, त्याचा पण शाळेने थोडा विचार करून वागावा. अजून आम्ही काहीच बोलत नाही आहे, फक्त जे असेल ते आजच्या आज आम्हाला क्लिअर केलं तर आम्ही आजच्या आज करायला सगळ्या गोष्टी तयार आहे. कोणतंच पॅरेंट्स फी भरायला मना करत नाही आहे, फक्त हेच म्हणत आहे की आम्हाला जे पण असेल ते नियमाने करा. अजून काहीच बोलत नाही आम्ही लोक त्यांना. पोरांचे ऑनलाईन क्लास जे बंद केलेले ते सुद्धा चालू करावे आम्हाला एवढंच सांगणं आहे त्यांना, कारण फी आम्हाला आज नाही उद्या आणि कधी ना कधी भरायची, पण जे पण असेल ते नियमाने भरणार आहे. आम्ही नियमाच्या बाहेर आम्ही पण जाणार नाही आणि शाळेला पण जाऊ देणार नाही. आमच्या मुलांना शाळेने ऑनलाईन क्लासेसमधून दिनांक 16 सप्टेंबर रोजी काढून टाकले आहे का तर पालकांनी फीज भरली नाही म्हणून. तर आज 15 महिने झाले आहेत, आम्ही शाळेशी वारंवार फॉलोअप घेत आहोत की शासनाने जो निर्णय दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, शिक्षण उपसंचालक यांनी जे परिपत्रक काढलं आहे, त्यानंतर शिक्षण अधिकारी यांनी शाळेला नोटीस दिली आहे, त्याचा अवमान न करता शाळेने ते फॉलो करून आम्हाला शिक्षण शालेय फीचा ब्रेकअप देऊन ठीक आहे जी फी आहे ती आम्ही भरायला तयार आहोत. त्याबद्दल मी भरपूर निवेदनं दिली आहेत, पण तरीही शाळा आम्हाला दुभाजत नाही आहे ठीक आहे. आणि आज आमचे मुलं जे आहे ते शाळेतून बाहेर काढले गेले आहेत, त्यांनाही एक मेंटल हॅरॅसमेंट होतं आहे. मुलं आम्हाला विचारत आहेत की आज शाळा बंद का बरं आहेत, त्यासाठी आम्ही शाळेला परत एकदा विनंती करतो, माननीय शासनालाही विनंती करतो की शाळेला जे आहे ते नियम पाळावे शाळेने आणि पालकांना याच्यातून मुक्त करावं. धन्यवाद. गेल्या 1.5 वर्षापासून कोरोनाच्या महामारीमुळे शाळा म्हणजे महाराष्ट्रातली शाळा बंद आहेत. 1.5 वर्षापासून शाळेने ऑनलाईन शिक्षण चालू केलेलं आहे, पण ऑनलाईन शिक्षण चालू करताना शाळेने कुठलेही सरकारने काढलेले नियम, सरकारने दिलेले आदेश किंवा सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश
फी वाढी संदर्भात किंवा कशा पद्धतीने फी घेतली पाहिजे या संदर्भात दिलेल्या आदेशाप्रमाणे शाळा कुठल्याही प्रकारे त्याचे पालन न करता आपली आम्ही मागील 15 महिन्यापासून KK वाघ युनिव्हर्सल स्कूल DGP नगर यांना फी स्ट्रक्चरबद्दल फॉलोअप करत आहोत, परंतु शाळेकडनं आम्हाला दरवेळेस काही ना काही बहाना करून वेळ काढू बना केलेला आहे आणि आम्ही जी मागणी करत आहोत की फीचं आम्हाला बायफर्गेशन द्या. गव्हर्नमेंटच्या GR प्रमाणे 15% जे लेस केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडनं ट्युशन फीचं ब्रेकअप मागवत आहोत, परंतु शाळा आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही आहे. आम्ही माननीय शिक्षण अधिकारी यांच्याकडे पण दाद मागितली, त्यांनी सांगितलं की ते तुम्हाला शाळेकडनंच फॉलोअप घ्यावा लागेल. आता आज 15 महिने झाले, आम्ही या गोष्टीला वारंवार फॉलोअप करूनसुद्धा आमच्याकडे काही ठोस निर्णय स्कूलकडनं येत नाही आहे. या फी न भरल्यामुळे शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी परत आमच्या पाल्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित करण्यात आलेलं आहे. हा पण एक गव्हर्नमेंटने जो GR काढलेला आहे त्याचा हा शाळेने परत एकदा अवमान केलेला आहे. आता यापुढील आमची भूमिका हीच राहणार आहे की आम्ही परत शाळेला एकदा आणि शिक्षण अधिकारी यांना परत एकदा फॉलोअप करून विनंती करणार आहोत की आम्हाला पुढच्या ज्या भूमिका आहेत ज्या थोड्याशा कठीण होतील अशा भूमिका घेण्यास आम्हाला भाग पाडू नये. आणि आम्ही जे मागतो आहे आमच्या मागण्या ज्या काही सिम्पल मागण्या आहेत की बाबा फक्त आम्हाला तुम्ही फ्रीचं बेकअप द्या. आम्ही फी सर्व पालक जे ज्यांनी फी भरलेली नाही आहे ते सर्व पालक आपल्या पाल्याची फी भरायला तयार आहेत हे आम्ही स्कूलला वारंवार सांगूनसुद्धा शाळा आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. धन्यवाद. विथ न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडेंसह मी मनाली करके नाशिक.